या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। दलित पॅंथर संस्थापक सदस्य दिवंगत माननीय एस आर दादा गायकवाड यांचे ज्येष्ठ सुपुत्र व समाजरत्न व कोविड योद्धा विकासरत्न माननीय अजित भाऊसाहेब गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर निवारा केंद्र येथे दुपारचं भोजन देण्यात आलं। यावेळी अभिजित मालक कांबळे, सोलापूर महानगरपालिकेचे झोन क्रमांक 5 जमादार संगदीप आहेरकर, जितू गायकवाड, फुलचंद दादा भालेराव, हिरा होटकर, दीपक कदम, राजकुमार नारायणकर, शशिकांत शिंदे, संगपाल वाघमारे, आरपीआयएचे अध्यक्ष अतुल नागटिळक, अमोल धेंडे, राजाभाऊ काकडे, दत्त शिवशरण, गोरख लोंडे आदी मान्यवर उपस्थित होते। एस आर दादा गायकवाड वाचनालय व फिनिक्स ऑडिओ व गीता मशनरी महात्मा फुले तरुण मंडळ यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम संपन्न झाला। माझ्या वाढदिवसानिमित्त 5-7 वर्ष झाले इथे बेघर लोकांना जे अन्न पुरवठा अन्न देण्याचं जे दान काम करतात ते अभिजित कांबळे, जितू गायकवाड, संघ आहे तर त्यांची मित्र कंपनी आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र भाजपचे नेते राजाभाऊ काकडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहराचे शहराध्यक्ष आमचे लहान बंधू अतुल भैया नागटिळक, धर्मेंद्रजी चंदनशिळे, सामाजिक कार्यकर्ते आमचे दत्तामामा शिवशरण, गोरखमामा लोंढे, अमोल धेंडे, श्रीकांत भंडारे व या आमचे महानगरपालिकेचे अधिकारी आयुष्मान वाघमारे साहेब व उपस्थित सर्व बंधून गेली। आज माझ्या वाढदिवसानिमित्त काल असे चेतनखाना इथे चादर वाटपचा कार्यक्रम व बेघर लोकांना आज 3 वाजता परत जेवण देखील सिद्धेश्वर देवळापाशी परत ठेवण्यात आलेलं आहे काही कार्यकर्त्यांकडून। असेच माझ्या गेल्या वाढदिवसापासून आज आरोग्य शिबिर असेल, सर्वच कार्यक्रम आता गेले विविध वेगवेगळ्या भागात राबवतात आणि सर्व समाज उपयोगी व गोरगरिबांना उपयोग पडेल असेच माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम जे माझे कार्यकर्ते राबवतात प्रत्यंत मी त्यांचा आभार मानतो व आज मला बोलवून इथं माझ्या वाढदिवसानिमित्त जे अन्नदान जे केले आहेत त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानून मी माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचा देखील आभार मानून सर्वांचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या ही भगवान बुद्ध चरणी प्रार्थना। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।